पंतप्रधानांनी दिलेला सबका साथ सबका विकास हा मंत्र महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखा असून राज्यात विकासाचं पर्व आणण्यासाठी पंतप्रधानांनी नेहमीच सहकार्य हो केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नागपूरच्या विमानतळावर शंभर विमानांची व्यवस्था होणार यामुळे दरवर्षी चौदा लाख प्रवासी प्रवास करतील तसंच नऊ लाख मेट्रिक टनांची वाहतूक होणार असं सांगत या प्रकल्पांमुळे देशाच्या विकासात राज्याचा हातभार लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले विमानतळाच्या विस्तारामुळे विदर्भ हे आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग आणि तंत्रज्ञानाचं केंद्र होण्यास मदत होणार आहे त्यातून अधिक परकीय गुंतवणूक भारताकडे येईल मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन त्याचा देशाच्या विकासाला हातभार लागेल साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे आणि आपण इथे सहाशे पन्नास कोटी खर्च करून एकीकृत एक टर्मिनल उभारतो आहोत शिर्डीतलं पर्यटन त्यामुळे वाढेल रोजगार आणि सेवा संधी वाढेल पंचावन्न कोटी रुपये खर्च करून शिर्डी विमानतळावर कार्गो कॉम्प्लेक्स उभारलं जात आहे शिर्डी आणि आसपासच्या शेतकऱ्यांना त्यामुळे व्यापाराची संधी उपलब्ध होणार आहे केंद्रातील सशक्त सकारात्मक धोरणामुळे शक्य झालेलं आहे एकाच दिवशी दहा मेडिकल कॉलेजचं उद्घाटन हा एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्र हमेशा रेकॉर्ड की आदत महाराष्ट्र हरियाणा सरकार राज्यातही विक्रमी मतांनी विजय मिळवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राज्यात होत असलेल्या विकास कामांमुळे विकसित भारताच्या संकल्पपूर्ती राज्य अग्रेसर राहील अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नागपूर हे देशाचा केंद्रबिंदू असल्यामुळे या विमानतळामुळे मध्य भारतात रोजगार निर्मिती गुंतवणूक येतील तसंच नागपूरच्या कार्गो हबला देखील चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आदरणीय प्रधानमंत्री नेतृत्व मैं ऐसा मानता वो पुरे विश्व में अभूतपूर्व इस प्रकार का है और आज इतने बड़े पैमाने पर डॉक्टर्स को तैयार करके अंतिम व्यक्ति तक स्वास्थ्य की सेवा को पहुंचाने का मिशन ये पूरा करने का काम हो रहा है और इसमें महाराष्ट्र भी आज बड़े पैमाने पर सहभागी है नागपुर जो भारत का मध्य बिंदु है जीरो माइल है और यहां पर इस एयरपोर्ट के आने से मैं ऐसा मानता हूं पूरे मध्य भारत में रोजगार के अवसर तैयार होंगे पूरे मध्य भारत में बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट आएंगी और विशेष रूप से नागपुर के कार्गो हब को एक बहुत बड़ी इसके कारण चालना मिलेगी नागपूरचं विमानतळ विदर्भासाठी विकासाचं इंजिन म्हणून उदयाला येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला हा विमानतळ हरित विमानतळ बनवण्याचा आपला प्रयत्न असून या इथून उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं जैव इंधन देण्याचाही आपला प्रयत्न असेल असं गडकरी यावेळी म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते